गुजरातच्या रणसंग्रामात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं जातीय समीकरणं जुळवण्याची जोरदार चालवले प्रयत्न पटेलांचे नेते हार्दिक पटेल यांनी हाणून पाडण्याचं ठरवलेलं दिसत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसला त्यांनी खिंडीत गाठलंय, त्यामुळे काँग्रेसच्या मनसुब्यांना तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुजरातच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसनं ओबीसी नेते अल्पेश ठाकूर, पटेलांचे नेते हार्दिक पटेल आणि दलित नेते जिग्नेश मेवानी यांची मोड बांधल्याचं चित्र निर्माण झालं होतं. राहुल गांधींनी मोदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी जातीय समीकरणं जुळवून आणल्याचं बोललं जात होतं. मात्र अजून अर्ज भरण्याला सुरुवात झाली नाही तोवर या चौकडीत फाटाफूट होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. पटेलांच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या हार्दिक पटेल यांनी पाटीदारांच्या आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी काँग्रेसकडे केली आहे. एवढंच नाही तर आठवड्याभरात आरक्षणाचा फॉर्म्युला तयार करा, अन्यथा परिणामांना सामोरं जाण्याचा इशाराच हार्दिक पटेलांनी दिलाय. पाटीदारांना ओबीसीत आरक्षण हवंय, मात्र पाटीदारांना सामावून घेण्यास ओबीसींचा तीव्र आक्षेप आहे. त्यात ओबीसी नेते अल्पेश ठाकूर यांनी अधिकृत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. पटेलांना ओबीसीत आरक्षण देण्याचं आश्वासन देणं काँग्रेसला मोठं अडचणीचं आहे. त्यामुळे पटेलांचा ओबीसीत समावेश करण्यास काँग्रेसनं स्पष्टपणे असमर्थता दर्शवली आहे. मात्र पटेलांच्या आरक्षणावर चर्चेतून तोडगा काढण्याचं सांगत काँग्रेसनं सध्या तरी वेळ मारून नेली आहे. अच्छे नतीजे निकलेंगे, हार्दिक पटेल के जो टीम के लोग होंगे उनके साथ में प्रदेश कांग्रेस कमेटी के हमारे जो नेता हैं उनकी बातचीत होगी और मैं उम्मीद करता हूं कि कोई कोई रास्ता निकलेगा, क्योंकि सबका उद्देश्य ये है कि कुशासन का अंत करना है, कुशासन का अंत करना है, इसलिए नतीजे अच्छे निकलेंगे और सबका एम यही है कि जो शासन चल रहा है तो किसान भी दुखी है, युवा दुखी है, महंगाई बढ़ती जा रही है, कानून व्यवस्था की ठप हो गई है, लोग सब दुखी हैं. तो ये बातें कॉमन सबको इकट्ठा किए हुए हैं, तीनों नेताओं को और कांग्रेस को इकट्ठा किए हुए हैं. पटेल, ठाकुर आणि मेवानी या त्रयीनी भाजपा विरोधात जोरदार रणशिंग फुंकलं. याच परिस्थितीचा फायदा घेत राहुल गांधींनी या तिघांशी हातमिळवणी करत भाजपचा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न चालवलाय. यामुळे मोदींच्या तंबूत कधी नव्हे एवढी अस्वस्थताही पसरली आहे. मात्र हार्दिक पटेल यांच्या परखड भूमिकेमुळे भाजपच्या किल्ल्याला सुरुंग लागण्याऐवजी निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या जातीय समीकरणांना सुरुंग लागते की काय अशी शंका निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.